ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली. पुणे आंब्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, काय म्हणतायत बघा. या ठिकाणी मीटिंग झाली वरती आणि प्रत्येक आम्ही मांडलेल्या 14 मागण्यांवर माननीय नामदार साहेबांनी, खुशी साहेबांनी सर्व साधक बाधक चर्चा केली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी माननीय चर्चा झाल्यानंतर आमचं त्या प्रश्नाशी समाधान काही अंशी झालं आणि त्यानंतर जे काही प्रश्न या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यानुसार आमच्या या कोर कमिटीला मंगळवारी मंत्रालयात बोलवले झालेले आहेत आणि त्या ठिकाणी संबंधित खात्याचे, सहकार खात्याचे, दुग्ध विकास खात्याचे, महसूलचे, आपल्या ऊर्जा खात्याचे, अर्थ खात्याचे, रोजगार हमीचे सर्व मंत्री सचिव यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या सर्वासमोर या सर्व विषयाची संबंधित खात्याशी चर्चा करून तुम्हाला सकारात्मक तुमचं प्रश्नाला उत्तर मिळणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ती वरची मीटिंग आता शेतकरी बांधवांनी संपवली आणि आम्ही मंगळवारची 7 तारखेचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्या अनुषंगाने आता यापुढची जी काही कारवाई आहे या संदर्भात ती होणार आहे. यानंतर माननीय धनंजयजी जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सर सर थोडं इकडे या, सर थोडं इकडे काम मध्ये मिडल आहे, मिडल ना मिडल थोडं इकडे. अरे किती आहे कॅमेरा नाहीये. आज आपल्या या आंदोलनाला भेट देण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी आलेले राज्य शासनाचे प्रतिनिधी आदरणीय सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या कोपरगाव मतदारसंघाचे खासदार, शिर्डी मतदारसंघाचे खासदार लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, आपल्या गावचे कोर कमिटीचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले विविध गावातून आलेले सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, आणि ज्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं 2017 पासून, ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणलेत, असे आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आमचे सर्व स्थानिक पत्रकार, खर तर एवढं झटपट शासन आम्हाला त्या ठिकाणी कुठला प्रतिसाद देईल असं वाटलं नव्हतं, परंतु तरी सुद्धा आपल्या या आंदोलनाला कालच आम्हाला निरोप मिळाला. छत्रपतींचा विचार म्हणजे